विनोदाच्या गोड रसाळ फळांचा अर्क काढून तयार केलेल्या पेयाचा आस्वाद घेत हास्याची नशा अनुभवूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन तडीपार. मंडळी, सासूरवास हा फक्त सुनीलाच होतो असं काही नाही. एका जावायला होणाऱ्या सासूरवासाची गोष्ट तुमच्या समोर सादर करतात चिपळूणचे पारसवडी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार अँड द वन अँड ओनली दत्त मोरे. आता भंगली प्रॅक्टिस आली काय गं? आई ग ती माझी कशी आई गाय आई ग दमला ग जीव दमला चालला गरमा केवढा कसं झाला प्रवास? कसला प्रवास? एक पण बस इथे यायला तयार नाही माहिती आहे. स्पेशल रिक्षा करून येला मी. मग बर जाऊया ना. ही मंडळी कसली जमवली आहे, मैफिल बसवली आहे काय? नाही भजनाची प्रॅक्टिस आहे ना. पुढच्या महिन्यापासून कार्यक्रम सुरू होत आहेत मंडळी. नु मी इथं बसले तर तुम्हाला चालाल ना? आई विचारते काय चालेल का? म्हणून आपलंच घर आहे, आपलंच कार्यक्रम. एवढा देवाचं नाव घेत आहे. बरं मंडळी, मी 4-5 महिने इथेच राहणार आहे, काय समजली? तुम्हाला काही साथ संगत लागली तर मला सांगा, मी चांगला गाता. 4 महिने आता आले सरची राहायला नको. आता 2 दिवस भाषा तोंडात बसायला जाईल, पुढचे 2 महिने शेटल व्हायला जातील. आणि मग आला गरमा मे महिना, मरणाच आहे गरमा. केवढा गरमा वाढला मग कुठं जाऊ गरमीत? मग आला जून जुलै, केवढा पाऊस. पावसाचा काही नियम आहे? नंदीला पुराला मी वाहून गेला तर उगाच काय बोल नको, मी तुला कुठे पाठवणार नाही. ऑगस्ट मध्ये जाईन जायचं. अजय मग गणपती करूनच जा. दिवाळी करून मगच जाईल. फारल बिराल मग जाता वाय का ह्याला? डिसेंबरचा बुड्डा होऊनच जा का नाही? बुड्डा बुड्डा म्हणजे आम्ही जाणतो भडकली बघा रेट. अरे इथं आम्ही चांगला भजन गाता वाय आणि कशी रडारड करता व्हायचे. राहू दे तुमचं भजन, राहू दे भजन. सासूला वाटेल तसं बोलतानी भजन गाता. मनी नाही भाव आणि द्यावा मना पाव. मनी नाही भाव मनी द्यावा मला पाव. त्यांचं काय ऐकता वाय? 4-6 महिने राहणार आहे मी. किती महिने राहणार आहो? 4-6 महिने. हा राह राह अजय राह इकडे तुझं काय जात आहे? राह काय राह गणपती पर्यंत राह, तुझं काय कमी होणार आहे? अरे आता 7-8 महिने राहणार म्हटल्यावर मला खर्च केवढा आहे? मग खायची गोष्ट काय मना सांगा. ए दत्तू चल तुझी दाढी इकून येऊयाच. अगं एक मांत्रिकाला ना आसुराचा केस पाहिजे. हा एका केसाला तो 10 रुपये देतोय. इकून बोलताव तुम्ही? अरे त्यांना कुठे कळणार आहे? तर असुलाच केस आहेत का दत्तूच केस आहेत? बोलता जावया सोन्यासारखं पोर आहे माझं बाय. अजय माझ्यासाठी काय आणलं? वाईट आणलं म्हणजे आणलं नाही. तुझ्यासाठी बघ काय आणलं. हे बघ सरट. हे बघ अजय फक्त शर्टच आणला, चड्डी नाही आणली. चड्डीची काय गरज आहे? शर्टाची लांबी बघ केवढी आहे. तर चड्डी घातली काय, दाय घातली काय, कलर पण नाही. खर्च करायचा आई तू मना काय नाही आणलं ना ग? ए तोंड पाडू नको. इधर साडी आणली आहे गे. मन साडी आणली अगं बाय म्हणजे किती सुंदर रंग आहे ग. मला लय आवडली बघ. साडी आणली वाय ना? हा मग गाडी आणायची ना फिरायला. हा जाऊया नु. कळता ता तुमचं तोंड मला कळता. ता पिचलेलं तोंड पाडू नको. तुमच्यासाठी पण आणला बघितलं. तुमच्यासाठी पण आणला वाय. नाहीतर नुसतं म्हणजे आईला काय बाय बोलत राहता. भाऊजीनु तुम्हाला सांगते, माझ्या आईला 5 जावई आहेत पण सगळ्यात जास्त माया यांच्यावर आहे. आई काय नाही ग? थोरली माया. थोरली माया बोलण्यापुरती आहे. बाकीच्या जावयांना गरम पाण्याची आंघोळ. माझी वेळ आली की मला बावडी दाखवतात. करताव
साबण लावून अंघोळी करतो का नाही? आता मन निर्मल आहे का नाही? मी काय म्हणते गं, तो आपला गीजर लावलाय तो काम करतोय ना? वैत करील नाही तर काय? फुकटचा गावलाय, माझ्या बोनसच्या पैशातन गीजर दिलाय का नाही? कशाला शिरा तांता ह्या? अगं हा शर्ट तू यांच्यासाठी आणलास का? बाबांकडे पण असा शर्ट होता ना ग? त्यांचाच आहे कपाटामध्ये पडून आता म्हणून मी घेऊन आला. ती चालली भांडेवाली, या शर्टावर एक गडू देत होती. मी म्हणलं असं कसं, नाही त्यापेक्षा आपल्या गडूला दिलं बरं. आपल्या जावयाला दिलं घेऊन आले बरं. द्यायला होता त्याला धुवून तरी द्यायचा होता ना. जावे चांगला आहे, धुल धुल दृश्य धुल. हा जावे फक्त शर्ट नाही आहे. मग काय आहे? फक्त शर्ट नाही आहे. अख्ख्या खानदानाची जबाबदारी मी तुमच्यावर दिलेली आहे. त्यात वेगळं काही सांगितलं माय? खानदानाची जबाबदारी किती वर्ष पिळतोय काय समजलं? त्याच्यापेक्षा माझा 13वा झाला. भाजी आमटी आणि शिरा करा. बाबा शिरा नको, बुंदीचं लाडू ठेवूया. बापाच्या 13व्याला पाळा यांचा बोलून मोकळी हो. आपलं पोराला मारत जाऊयाचं ना. सावाव बरोबर नाही तर काय तो माझ्या मनात होत ना, तुझे लगीन त्या टायगर सराफ बरोबर लावायला पाहिजे. काय बोलती, तो कुठं मी कुठं काय तुझं? त्याच काय अगं, आपल्या गावातला आहे तो टायगर सराफ. खालच्या वाडी सरपाची आली आहे ना, त्या आली त्याचं सरपाचं दुकान आहे, त्याच्या बापसाच जॅकी सरपाच. बाय माझ्या मला माहीतच नाही आई, माझं त्याच्यावर लगीन झालं असतं तर माझं नाव काय झालं असतं ग? रसिका टायगर सराफ. आणि माझं नाव दत्तू टायगर सराफ. कसं वजनदार वाटतंय ना. दत्तू प्रभाकर मोरे काय मजाच नाही, अभिमानच वाटत नाही. आहे सराफाच्या घरात म्हणजे लगीन झालं असतं, सराफाच्या घराची मालकीन झाली असती. हे लाख 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 सण जास्त मुरडू नको. लाख 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 चालू नका. आणि बघ सराफा बरोबर लग्न करते. काय येत त्या त्याला नाचायला येता? येता नाचायला. तुम्ही काय येता नाचायला? शालूचा डान्स येतो काय त्याला? झाला तुमचा शालूचा नाच. काय झालं? दोन पावलं पुढे दोन पावलं माग, पुढे काही येतच नाही तर काही पालन हल्लाच नाही. शालूच्या गाण्याला टॅलेंट लागतं काय समजली? माना शिकवतायत. धर्र ठेका धर्र. अग शालू धोका दे गो मैना, शालू धोका दे गो मैना. टॅलेंट पी चाकलं मागच्याला उचलायला पाहिजे. आता चमक नको काढायला. आहे एकदाची चांगली चमक काढ आयुष्यभराची. मी पायालू आहे ना. पायालू आहे. मोकळी झाली. आणि काय रे बाजरी, काय त्या काय म्हणतोय? लचक बोल गाणी कशी म्हणतोय? बाई तुमच्या पाठीवर उभा राहिला ना, कालिया मर्दनचा शिन उभा राहिला. अक्कल आहे तुम्हाला? मी काय म्हणतो जावय बाबा, काय झालं आता? भजनी मंडळी जमली आहे, काय भजी बिजी मांगवा? भजी भजी तेलकट असते, त्यांचा आवाज बसला. मग पण चालेल थोडीशी दिली तर आमचं कसं भजी ना मंचुरियनने आवाज खुलतो. ए दत्तू बापसाच्या खिशात हात घाल आणि काढ.
शंभराची नोट काढ आणि चाय बिस्कुट घेऊन ये जाय आणि भजी पण आण पल आणि जातोच आहेस ना तर आईसाठी ना फरसान पण घेऊन ये प्राजक्त मार्ट मधन जाते आईला तोंडा टाकायला लागतो पैसे तसंच तसं परत आण तसंच तसं कसं भजन नको आणायला असं त्या पाचशे म्हणा जर काजू कटली जी बशी कटली ना मंडली आवला म्हणतात आळवा त्याला काय येत आपला बोलता भाई चिराडलंय रे बावलू चिराड काय नाही रे काय शाप गेला काय राहिलं चेंदा मेंदा झाला रे हे बाबा नु काय काय आपलं ना भजनाची प्रॅक्टिस होईल हिताशी वाटत नाही आपण द्यावला जागाची प्रॅक्टिस करूया ही काय बाई ना प्रॅक्टिस करून द्यायची नाही चला मी पण येते आता तुम्ही आल्यावर तिकडे कशी प्रॅक्टिस कशी होत तुम्ही चला बघू काय सगळं चला मी पण येते तुम्ही येऊ नको चला येऊ चला सगळं चला काय करून सगळ्यांनी मिळून अशी काय वातावरण निर्मिती केली ना की खरोखरच असं वाटलं की कोकणातल्या एका घरात बसलोय म्हणून सुरेख सुरेख बघूया हासर असे काय म्हणतायत सई मला सुरुवात करावीशी वाटेल पडद्या मागच्या कलाकारांपासून आर्ट डिपार्टमेंट ते नारळ आणि गादी आणि पोतं ह्या तीन गोष्टींमुळे एकदम फील आला कोकणाच्या घरचा आणि त्यासाठी या डिटेलिंगसाठी खूप 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 टाळ्या आणि मला असं वाटतं की या प्रहसनाचं कॉम्बिनेशनच फार भन्नाट होतं फार सुंदर वाटलं कानाला ऐकायला भजनी मंडळी पण एकापेक्षा एक होती विशाखी अप्रतिम म्हणजे दोन दिवस वगैरे नाही झालं आली तुला भाषा पकडलीस आणि कशी पकडलीस आणि त्याच्यात स्वतःचं पण काहीतरी ॲड केलंस प्लॅटॉनिक मस्त ये बात फारच माहोलच घडवला आज तुम्ही फार मजा आली दत्तू मस्त रसिका फार छान फारच फारच मस्त तू साडी घेऊन नाचलीस लाजलीस फारच अदाकारी फारच सुंदर होती फार मजा आली आणि हडकर आणि कंपनीचं सुद्धा खूप खूप अभिनंदन एक माहोल माहोलला माहोल तुम्ही क्रिएट केला आणि त्यांनी फार मजा आली मस्त कॉन्सेप्ट होती सुंदर मंडळी आज ह्या मंचावर एक विशेष योग जुळून आलाय जगातल्या सगळ्या विनोदवीरांचा आदर्श असलेला जगण्यातली विसंगती आणि उपहास अगदी नेमकेपणानं पकडणारा महान विनोदवीर चार्ली चॅप्लिन आज या मंचावर अवतरणार आहे म्हणजेच आपले सगळे हास्यरथी महारथी त्याच्या आठवणी पुन्हा एकदा इथं जिवंत करणार आहेत आणि चार्ली साकारणार आहे हास्य महारथी समीर चौघुले चला तर मंडळी बघूया या हास्य मंचाकडून एका महान हास्यवीराला दिलेली मानवंदना
Thank you.
असा हा परफॉर्मन्स होता, ॲब्सल्युटली शब्दातीत. एक्स्ट्रा एक्स्ट्रा एफर्ट टाकून चार्ली चॅपलिन आणि ही हास्य सर्कस आम्हाला दाखवल्याबद्दल मी अत्यंतिक आभारी आहे तुमची. थँक्यू. आणि या निमित्तानं या स्किटमध्ये अभिमान आणि श्वेता सहभागी झाल्या, तुम्हा दोघांचंही आमच्या हास्यसत्रात मनापासून स्वागत आणि थँक्यू सो मच. हास्यरसिक सई, टीमवर्क कसं असावं, टीमवर्क असं असावं, सही आहे. मंच कसा असावा, मंच असा प्रोग्रेसिव्ह, एक्सपेरिमेंटल आणि कडक असावा. ये बात फार मस्त, फार मजा आली. समीरदा, तू जेव्हा आलास तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे एका खूप महान व्यक्तिमत्वाची व्यक्तिरेखा साकारणं, तेही आपल्या मंचावर, ती जबाबदारी खूप सक्षम, ग्रेसफुली आणि परफेक्टली पार पाडलीस, त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन.
हा सर रसिक प्रसाद जरा डब कर. पहिली शिट्टी तुमच्यासाठी. अजून ही तुमच्या सगळ्यांसाठी. आणि तिसरी ही गोस्वामी आणि मोठ्यांसाठी. जत्रा सुरू झाली तेव्हापासून मी वाट बघत होतो की सर्कस कधी बघायला मिळेल. आज तो योग आला फायनली. मी आजपर्यंत वाघाची वाघीण पाहिली होती पण वाघाची नागीण नव्हती पाहिली. समया तू आलास त्या क्षणी सर्र झालं काळजात. काय कमाल केलंस तू समया. तुझं चालणं, तुझं बोलणं, तुझ्या रिॲक्शन्स आणि त्या सगळ्या ह्युमरच्या मागे सतत कुठेतरी करुणेची झालर होती आणि ती तुझ्या डोळ्यातून क्षणभरही हटली नाही आणि म्हणून माझे डोळे तुझ्यावरनं क्षणभर हटले नाहीत. तू फान वंडरफुल परफॉर्मन्स. मंडळी आता तुमच्या समोर येणारे दोन लेखक दिग्दर्शक मित्र बघूया त्यांच्या मैत्रीचे किस्से. आय 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 नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचीच आवडती होस्ट वनिता उप्र वनिता स्त्री नारी. मित्रांनो छपरीवारी मित्र मंडळाने आताच आयोजित केली होती एक शॉर्ट फिल्म फेस्टिवल. जगभरातून 9 स्पर्धकांनी याच्यामध्ये एंट्री टाकली होती. जगभरातून कसले छपरीवाडी मधलेच होते सगळे पण आता बोलायला लागतो पण काय ना 9 लोक कमी नाहीयेत. त्याच्यामधले 7 लोकांना आम्ही जिंकवलेलं आहे. त्याच्यामधल्या तिसऱ्या जोडीला आपण इथे आज बोलवणार आहे. ती जोडी म्हणजे एकदम डेंजर आहे. म्हणजे त्यांच्या दोस्तीचे किस्से आहेत ना एकदम डेंजर. गाण दोस्त आहेत एकमेकांचे एकदम बेकार दोस्त आहे. आता तुम्ही बघाच आपण त्यांना आमंत्रित करतोय. लेखक ओंकार भोजरे आणि दिशादर्शक गौरव मोरे यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. टीआरपी आज एकदम वाढणार आहे. सर बसा ना सर. हा बसूया. बसा ना सर. बसा म्हणजे दोन खुर्च्या. सर बसा ना. दोन दोन खुर्च्या दिल्या आहेत ना सर. नाही ठीक आहे. म्हणजे तुमच्या शो साठी कॉम्प्रोमाइज करतो आपण. अरे बैठ बैठ. अरे सर इतका पास सर. मी अरे मी पाय दोस्ती आहे पाय दोस्ती. मला एक जाणून घ्यायचंय म्हणजे तुम्ही सुरुवात कशी केली सर. म्हणजे काय केलं सर सुरुवात. लहानपणापासून म्हणजे आमची सुरुवात आहे. आमच्या दोघांचा जन्म एकाच गावातला. काय बोलता सर. एकच शाळा एकच बेंच एकच वर्ग आणि प्रेम पण आम्ही एकाच मुलीवर केलं. अरे प्यार इश्क मोहब्बत तो दिलों का खेल है. प्यार इश्क मोहब्बत तो दो दिलों का खेल है. बेवजह दुनिया कहती है कि नजरे पापी है. समझने वाले को इशारा काफी है. छाती ठोकू सांगतो ह्याच्यासारखा लेखक आणून दाखवा डेगा घालून जाईन. माझा पुढचा प्रश्न आहे की आता तुम्ही ती शॉर्ट फिल्म केली आहे 5 मिनिटाची ती ऐक सर ते सुचलं कसं. म्हणजे काय कसं आलं डोक्यामध्ये. म्हणजे एकदम सर आमचा डोक्यात लेखक सांग. नाही तू सांग. नाही तू सांग रे. तू सांग यार. तू सांग यार. गौर्या बघ तुम्ही सांग. झालं काय म्हणजे आम्ही या शॉर्ट फिल्मवरती आहे ना खूप मेहनत घेतली. म्हणजे जवळजवळ 1 महिना. हा 1 महिना. 1 महिना शूटिंग सुरू होतं. 5 मिनिटासाठी तुम्हाला नवल वाटेल. अरे बापरे 5 मिनिटाची शॉर्ट फिल्म 1 महिना शूटिंग कसं काय. क्या बात. म्हणजे एवढं म्हणजे खोलामध्ये जाऊन डिटेलिंग. खूप डिटेलिंग म्हणजे खूप. हा म्हणजे गौरवला एखादं शॉर्ट असा पाहिजे तर असंच पाहिजे. म्हणजे गवताची 3 पानं पाहिजे एखाद्या फ्रेम मध्ये तर गवताचीच 3च पातीच पाहिजेत. अजिबात कॉम्प्रोमाइज नाही. 3 पाती गवताची बाकी दुनिया इकडे तिकडे. अरे अनु देना सेटअप माणसांसाठी. माणसं सेटअप थोडी आहे ना. क्या नाही नाही नाही
याचा मोठेपणा आहे. फ्रेम तर महत्वाचा आहेच, पण मी जास्त भर दिला ह्याच्या लेखणीवर. काय डायलॉग लिहिले होते काळे, जसं पिळवटून टाकेन असे डायलॉग लिहिले होते. मी म्हटलं ह्या डायलॉगला न्याय मिळालाच पाहिजे. मिळालं पाहिजे, भले किती दिवस लागू दे ना, किती दिवस लागू दे, मी शूट करणार. मित्रा, कागदावर उमटलेलं साहित्य फ्रेमवरही उमटायला हवंय. सर, आता ना तुमच्यासाठी शो मध्ये एक सरप्राईज आहे. काय? सई तामनकर यांच्याकडनं जुजबी गिफ्ट हॅम्पर आलेला आहे. बाय, या असे लेंगा, या असे लिखाय माय स्क्रिप्ट. थांब जरा, डिरेक्टर मी आहे, डिरेक्टर मी आहे, गिफ्ट मलाच मिळणार. कळलं? लोकांचं आयुष्य झालं ना इकडं, तरी त्यांना मिळत नाही जुजबी. द्या बाबा, काय जुजबी गिफ्ट आहे, द्या मला. थँक्यू, थँक्यू भावा, तुझा मोठे मन दाखवलास. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हे गिफ्ट मी घेतो, थँक्यू सो मच सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सर बसा ना, मला तुम्हाला पण एक काहीतरी विचारायचं. बस बस सर, म्हणजे तुम्ही लेखक या सर? ओंकार सर, तुम्हाला कसा सुचला हा विषय, म्हणजे काय लेखक म्हणून काय विचार केला? मी सांगणार मी त्यांना, ते माझ्यापेक्षा इम्पॉर्टन्स आहे त्यांना. काम पाठवा घरी. नाही 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 सर, म्हणजे तुम्ही एकदम बोला, पण बोला पण. हा म्हणजे आमचं ठरलं की शॉर्ट फिल्म खरं तर ठरलं आमचं, पण विषय मिळत नव्हता. खूप विचार केला आम्ही, शेवटी म्हणजे नाईलाज झाला. मग एक दिवशी आम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत बसलो, मग खूप विचार केला, काही मिळत नव्हतं. आणि अचानक ना मी गौरवच्या चेहऱ्याकडे बघत असताना, अचानक गौरवच्या चेहऱ्याकडे बघत असताना मला दुष्काळ शब्द आठवला. मग मी बघत राहिलो, मी आणखी शोधलं, मला लाचारी, उपासमार, दारिद्र्य असं काय काय सुचू लागलं. देन आय डिसाइडेड, मी मिळालं म्हणजे माझा हातच चालू लागला तर मी काय बोलेच ना. मग मी चिंतन केलं खूप, आणि बघता बघता 47 पानांचं स्क्रिप्ट लिहिलं. 47, कॅन यू बिलीव्ह? 47 पानांचं स्क्रिप्ट लिहिलं, 47 पानांचं, आणि 5 मिनिटाची शॉर्ट फिल्म. तुंबलेला लेखक. सांगतो ना, ऐका माझं, माझं ऐका, ह्याचं अक्षर बाबा 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 बाबा, इतकं घाण, इतकं घाण, आम्हाला कळेच ना काय लिहिले म्हणून. शेवटी आम्ही भाषा तज्ञांना बोलवलं. आम्ही त्यांना म्हटलं काय लिहिलं सर सांगा, ते म्हणाले हे घेऊन आम्हाला फॉरेन्सिक लॅबला जावं लागेल. कमीत कमी 48 वर्ष लागते समजायला, असं बोलले ते. इतकं घाण अक्षर आहे. लेखकांचं अक्षर एकदम असतच घाण. मॅडम, माझं अक्षर नाही घाण आहे, याचे डोळे घाण आहेत. बघा, डोळ्यांबद्दल कोण बोलतोय? अरे सर, हे बघ काय, मी मी इज्जत देतो, इज्जत मध्ये बात कर. थांब 2 मिनिटं जरा. काय मला सर चालत नको, मला याच्या बाजूला बसायचं नाही, मला पैसे बाजूला बसायचं नाही. अरे सर, मला पण बसायच्या बाजूला. सर लाईव्ह चालू ना, लोकांना कळू दे. सर तुम्ही काम करतो माझ्या. अरे सर, तुम्ही दोस्त होते ना सर, तुम्ही सर ओंक्या गौऱ्याची दोस्ती तुटायची नाही.